म्हणजे राजकीय निवडणुकांची जशी मोठ्या प्रमाणात चर्चा होते, चुरशीची लढत बघायला मिळते, तशीच लढत नाट्य परिषद निवडणुकीची असते आणि यंदाही हे चित्र बघायला मिळालेलं आहे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लच्चप मराठी. पंचवार्षिक निवडणूक ज्याच्यात यंदा रंगकर्मी नाटक समूह आणि आपलं पॅनल असे दोन गट बघायला मिळाले आणि या दोन गटात लढत बघायला मिळाली. 16 एप्रिल रोजी म्हणजेच रविवारी नाट्य परिषदेची निवडणूक, त्याचं मतदान जे आहे ते पार पडलं आणि यावेळी रंगकर्मींनी मोठा प्रतिसाद जो आहे या मतदानाला दिलेला आहे. त्यानंतर सोमवारी म्हणजे 17 एप्रिल रोजी सकाळी या मतदानाचा निकाल जो आहे तो जाहीर झाला आणि अर्थात प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाने बाजी मारत त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. तर दुसरीकडे आपलं पॅनल मात्र पराभूत झालं आणि या सगळ्यात निवडणुकीमध्ये राजकीय हस्तक्षेप जो आहे तो चर्चेचा विषय ठरला होता आणि त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. असं असलं तरी प्रशांत दामले यांनी बाजी मारत नाट्य परिषदेवर झेंडा रोवलाय. या सगळीकडे बघितल्यावर हा विजय जो आहे तो कशा पद्धतीने झाला त्याबद्दल बोलूया. ज्यात 8-2 असा हा विजय प्राप्त झालेला आहे. रंगकर्मी नाटक समूहातील प्रशांत दामले स्वतः असतील, विजय गोखले, विजय केंकरे, सोयाजी शिंदे, सुशांत शेलार, अजित फुरे, सविता मालपेकर, वैजयंती आपटे यांचा भरघोस मतांनी विजय झाला. तर दुसरीकडे आपलं पॅनलमधील स्वतः नवनाथ कांबळी असतील, अभिनेत्री सुकन्या मोने यांचाही विजय झालेला आहे. आणि या सगळ्यामध्ये रंगकर्मी नाटक समूह जो आहे त्यांची चुरशीची लढत जी आहे ती आपलं पॅनल सोबत बघायला मिळाली. गेल्या 5 वर्षात नाट्य परिषद विश्वात जी आहे ती अनेक उलथापालथ झालेली आहे आणि या सगळ्यात दोन गट झाले, त्यांच्यात वाद झाले, असं सगळं होत असताना कोरोना काळात मात्र रंगकर्मींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं आणि त्या दरम्यान देखील रंगकर्मींसाठी अनेक उपक्रम राबवले गेले. मात्र आता रंगकर्मी नाटक समूहाच्या विजयानंतर अर्थात प्रशांत दामले यांच्या विजयानंतर या समूहाकडून किंवा नाट्य परिषदेचं जे समीकरण आहे ते कशा पद्धतीने असेल, ते कशा पद्धतीने बदलेल हे बघणं मात्र महत्त्वाचं ठरेल.